संत्र्याच्या आडून 1476 कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये 500 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला संत्र्याच्या एका खेपेतून 198 किलो मेथ आणि 9 किलो कोकेन असा 1476 कोटी किमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आणि खबऱ्यांकडून मुंबईच्या DII विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेतून JNPA बंदरात आयात होत असलेला नाशपती आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणारा कंटेनर अडवण्यात आला असता त्यात कोकेनच्या विटा लपवल्याचे निदर्शनास आले. हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.